नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी, हवामान अंदाजसाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, मान्सूनच्या परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार आहे। सगळ्याजणांना वाट बघत होते की परतीचा पाऊस कधी जाणार कधी जाणार, आता तो दिवस लवकरच येत आहे। मित्रांनो, गेले 4 महिने देशात मुख्यानी असलेला नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास यंदा सुरू झालेला आहे। ते लवकरच परतीचा प्रवास हा हळूहळू म्हणजेच सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता भारतीय हवामान खाते विभागाने वर्तवली आहे। महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, 1 जूनला हा पाऊस केरळात दाखल झाला होता सर्वात अगोदर, नंतर देशात दमदार बरसला व अनेक राज्यात सर्वसाधारण पाऊस झाला आहे। दरम्यान बिहार व लगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे, यामुळे बिहार तसे लगतच्या पूर्वोत्तर भागात पुढील 2 दिवस अतिवृष्टी ते मुसळधार पावसाचा अंदाज आहेत। तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, गेले 4 महिने देशात मुख्यमंत्री असलेला नैऋत्य मोसमी पाऊस आता लवकरच पावसाच्या परतीचा प्रवास येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे। तर सोमवारपासून परतीचा प्रवास हा निघणार आहे। तर 1 जूनला झालेला केरळात दाखल झालेला मान्सून यंदा देशभरात दमदार बरसला, अनेक राज्यात सर्वसाधारण पाऊस झाला आहे। दरम्यान बिहार व लगतच्या भागात कमी दाब क्षेत्र असून यामुळे बिहारच्या तसेच पूर्वोत्तर भागात पुढील 2 दिवस अतिवृष्टी व मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, मान्सूनचा परतीचा प्रवास सोमवारपासून आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ऐकून नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळतात। जय हिंद, जय महाराष्ट्र।